या वयातला मला मुळात जरा ऑब्जेक्शन आहे. आपण कुठल्याही वयात फिट राहू शकतो आणि जर फिट राहिलो तर आपलं आपण या वयात कधीच नसतो. एनिवे, जोक्स अपार्ट, नुसतीच आसनं करून किंवा व्यायाम प्रकार करून ते होत नाही. तुमचं डाएट पण व्यवस्थित राहावं लागतं. तर मुळात डाएट, त्याच्यानंतर सातत्य, त्याच्यानंतर तुम्ही क्रंचेस करू शकता, वॉक करू शकता. कमी करण्यासाठी फक्त व्यायाम प्रकार उपयोगी नसतात, तर त्याच्यासाठी मुळापासून सुरुवात करायला लागते. तर पहिली गोष्ट मला असं वाटतं की आहार आपला संतुलित असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की आपण जो काही व्यायाम प्रकार करू तो सातत्याने करणं खूप गरजेचं आहे, म्हणजेच कन्सिस्टन्सी. आणि तिसरी गोष्ट मला असं वाटतं की व्यायाम प्रकार, मग त्याच्यात तुम्ही पोटाचे व्यायाम करू शकता, क्रंचेस करू शकता, किंवा सगळ्यात सोपं आणि सगळ्यात उत्तम असं योग सूर्यनमस्कार घालू शकता. ते तुमच्या श्वासाच्या नियंत्रणानुसार जर सूर्यनमस्कार घातले तर त्याचा नक्कीच फायदा होतो. चालायला जाऊ शकता आणि जर चालणं जमायला लागेल तेव्हा धावायलाही जाऊ शकता. तर मला वाटतं की ह्या सगळ्या प्रकारांनी तुमचं पोट नक्कीच कमी होईल. स्पेशल योगाचा आता आजकाल खूप इन आहे तो, पण मी स्वतः त्याचा अनुभव घेतला नाही आहे त्याच्यामुळे मला माहीत नाही त्या तो किती इफेक्टिव्ह आहे. पण ज्या पद्धतीत लोक एवढं सजेस्ट करतात, ज्या पद्धतीत लोक करतात, त्या अर्थी त्याच्यात काहीतरी तथ्य डेफिनेटली असणारच आहे. फक्त आपापली स्किन सांभाळून फेशियल योगा करावा असं मला वाटतं. म्हणजे जे काही ल्युब्रिकंट्स आहेत, ऑइल असेल किंवा जेल असेल, तर ते लावून तुम्ही स्किनला ताण दिलात तर कदाचित त्याचा हार्म होणार नाही, पण झाला तर फायदा होईल. स्पेसिफिक व्यायाम प्रकार म्हणजे लंजेस आहेत, स्कॉट्स आहेत, तसेच क्रंचेस आहेत, आणि अप्पर बॉडीचे काही व्यायाम प्रकार आहेत जे आपण चेस्ट प्रेस म्हणू शकतो, पुलअप्स म्हणू शकतो, पुशअप्स म्हणू शकतो. मला असं वाटतं की टोटल आपलं शरीर फोकस करून प्रत्येक गोष्टीसाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. फक्त अप्पर बॉडी केली, पायाकडचा व्यायाम नाही केला तर ते चांगलं नाही. तुमचं पूर्ण शरीर टोन होणं खूप गरजेचं आहे. फिटनेससाठी सगळ्यात आधी संतुलन गरजेचं आहे आणि कार्बोहायड्रेटसुद्धा गरजेचीच आहेत फिटनेससाठी. जसं प्रोटीन महत्त्वाचं आहे तसं कार्बोहायड्रेटसुद्धा महत्त्वाचे आहेत, आणि त्याचबरोबर फायबरही महत्त्वाचं आहे. म्हणजे पालेभाज्या खा, सॅलडमध्ये काकडी टोमॅटो खा, कोबी खा, पण हे सगळं संतुलित असणं खूप गरजेचं आहे.